In the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. My dear good children and good young people. मोचे मोगाचा बरिया बुरिग्यानो आणि युवसडानो. So nice and so happy to see you. आज तुमका पळों का कितलो खुशाल असा. Because this is the day the Lord has made. कित्याक हो सवन असा दिस सर्विस पुरण केलो. And we need to praise him. आणि आम्ही तका मान करीची. Bless him. आम्ही तका आशीर्वादित करीची. Worship him. आम्ही तका होगळसीची. Adore him. तका आराधन करीची. And glorify him. आणि तका आम्ही हरसीची. And you are really very good people. आणि तुम्ही खंडित भू बरी मनशा असात. Because you recognize Jesus here. कित्याक हंगासर जेसूक तुम्ही ओळखतात. And those who recognize Jesus. आणि जी सगळी जेसूक ओळखतात. Those who know Jesus. जी सगळी जेसूक जाणत. He says they are blessed. तो सांगता ती भागी म्हणून. So remember Jesus is blessing you. तरुडा सुरा जेसू तुमका आशीर्वादित करता. You are blessed. तुम्ही आशीर्वादित असत. And be a blessing for others. आणि हेरांक खातिर तुम्ही आशीर्वाद साया. And as you are come together. आणि तुम्ही संगत येत असताना. Bring to Jesus. जेसूला घे हाडा. All those people. त्या सर्व लोकांक. Who need blessings. कोणाक बेसवांची गरज असा. Who need graces. कोणाक कृपेची गरज असा. Who needs relief. कोणाक आशीर्वादाची गरज असा. Who are in pain. जी सगळी दुखींत असत. Who are in trouble. जी सगळी कष्टांत असत. Who are going through depression. जी सगळी निराशपणांत असत. So let us bring all those people to Jesus. तर त्या सर्वांक जेसूला घे आम्ही हाडिया. And this day. आणि हो दिस. Let there be a blessing flowing. आज बेसावा वाळून येऊन दी. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise you Lord. Jesus, Jesus, Jesus.
Good children and good young people. Mocha moga cha bari aburghano ani yuva sanano. Jai Yeshu. Jai Yeshu. Pyar se bolo. Jai Yeshu. Jor se bolo. Jai Yeshu. Haske bolo. Jai Yeshu. Ek dusre ko haath dekar bolo. Jai Yeshu. My dear children and my dear youth. Moga cha aburghano ani yuva sanano. Today's word for us is. आमच्या खातीर आयचे उतर आसा द प्रॉमिस दॅट जीसस हॅज मेड इज जेसून दिल्ली बसवणी आसा जॉन चॅप्टर 15 वर्सेस 5 जुआव अवस्वर 15 वर्ल्ड 5 आय एम द वाइन एंड यू आर द ब्रांचेस एज लॉन्ग एज यू रिमेन इन मी एंड आय इन यू यू विल बेर मच फ्रूट बट अपार्ट फ्रॉम मी यू कॅन डू नथिंग वही हाउ दाखवाल तुम्ही फांटे जो कोण मुझे थंय रावता आनी जाचे थंय हांव रावता तो यथेश्ट फळ दिता कित्याक म्हजे विणें तुमी कांयच करूंक शकनात दीज डेज यू सी द ट्रीज फ्लावरिंग ह्या दिसांनी तुमी पळयतात कितल्याश्या रुखांक फुलां येतात दीज डेज यू सी फ्रूट्स ऑन ट्रीज ह्या दिसांनी रुखांचेर तुमी फळ पळोवन आसात एंड द फ्रूट्स आर सो लवली एंड ब्युटिफुल आणि ती फळां कितली सोबीत आणि अपुरबायची असतात इन माय ओन पॅरिश मुझ्या सफिरगजिंत वी हॅड द लव ॲपल ट्री आमच्याकडे ते लव ॲपलचे रूख असले आफ्टर 2 years सो मेनी फ्रूट्स 2 वर्षा उपरांत कितलीशी फळां आय वॉज सो हॅपी हांव कितलो खुशाल झालो एवरीबडी वॉज हॅपी सगळी खुशाल असली बट वन डे इज सिंपली ब्रोक पण एका दिसा ते तुटून पडले My heart was broken. मुझे काली से सटुटले बरी साले. People also were disturbed. लोग इसाई ते उस संबोल सालो. And you see, same thing happens with us. अनि तशन से साता अम चे संगता. If we are not one with Jesus, जरा मैं जीसु संगता एक नाव. Our life will not flower. अम चे जीवितन फुला ये ना. Our life will not give fruits. अम चे जीवितन फुला बरी साई ना. We will not be good people. अमी बरी मुन्शा साऊं ची नाव. Because Jesus has told each and every one of us to bear good fruits. कित्याक जीसु नमका हर एक लंग संगला बरी फुला दिउंग. And that good fruit of our life will be आणि आमच्या जीवितचे ते बरे फळ सातले when we are one with jesus जेत आम्ही जेसू संगत एक साऊन रावत and to be one with jesus आणि जेसू संगत एक वटांत राहू you need to pray तुम्ही मागाचे you need to praise तुम्ही तका हरसीचे you need to worship तुम्ही तका मान करीचे and so prayer is there use the different types of prayer तर साईते वेगवेगळ्या तरांची मागणी आम्ही करीचे give time for prayer आम्ही मागण्या खातीर वेळ दीचे give time to read the word of god devache utar vasung tumi vel diya because by the reading the word of god you are growing in the fruit of jesus kityak devache utar vasalyan jesus cha phalani the goodness of jesus tache bare panan tumi vadta the expectation of jesus ani jesus cha ashen tumi vadta and the best thing you can do is ani tumi kanchi uttam sangat asa by participating in the daily mass harika disacha misan tumi bhag gheune because in the mass there is jesus kite misa velar te isar jesu asa who speaks the word kon devache utar uleita who comes into our lives kon amche jivitant yeta and our life will be fruitful ani amche jivit phala bharit satale this is the same message that god gave to his people yes sandesh devan aplya lokang dille go and multiply वसा आणि फळा भरीत साया and renew the face of the earth आणि संसाराचे रूप नवे करा so our whole mission is to bear good fruits for jesus तर आमची मिसा वसा जेसू खातीर बरी फळा देऊची and be good fruit for everyone
आणि सगळ्या लोका खातीर बरी फळा आम्ही सावची. And especially you children and you young people. खेरीत भशेन तुम्ही भुरग्यांनो आणि तुम्ही युवा जणांनो. Much is expected of you. तुमच्या तोंड साहित्य अपेक्षा असा. All are looking at you. सगळी तुमका पळवून असतात. So don't discourage the people. तर लोकाते तुम्ही प्रोत्साहन उणे करी नका. All the dreams they have for you. जी सगळी तुमच्या पसत स्वप्न असतात. And that is the dream is that you bear good fruit. आणि ते स्वप्न असा तुम्ही बरे फळ दिचे. You make something good of your life. तुमच्या जीवितांत तुम्ही बरे करी जे म्हणून. That will be with Jesus. आणि ते सतले जेसू संगता. In Jesus. जेसू थई. And by Jesus. आणि जेसू द्वारे. So come lift up your hands. तर येया तुमचे हात उभारा. Praise Jesus. जेसू खर्सिया. Who is here in our midst. कोण आमचे मध्ये हंगा सरासा. Look at him. ताका पळेया. He wants to make your life fruitful. तो तुमचे जीवित फळाभरित करूंग आशेता. In whatever you are not fruitful. कैसरी तुम्ही फळाभरित नान ते. Give to Jesus. ते जेसुक दिया. Surrender to Jesus. जेसुक समर्पित करा. And Jesus loves you. आणि जेसु तुमसे मोह करता. Jesus cares for you. जेसु तुमची जतन घेता. So as you have come in front of Jesus. ते जेसु मुखार तुम्ही येत असताना. Bring all those people. त्या सगळ्या लोकांक हाडा. Who need Jesus. ज्या सगळ्यांक जेसुची गरज असा. Who are frustrated. जी सगळी आज थकून गेली. जी सगळी आज खंती नसत. जी सगळी आज कष्टांत असत. टेल जीसस. जीसुक सांगा. टच देम. तांका हात लय. हील देम. तांका गुण कर. अँड जीसस. आणि जीसु. मेक माय लाईफ. मुझे जीवित. समथिंग फ्रूटफुल. फळाभरित कर. अँड ब्युटिफुल. आणि अपूर्वायचे कर. व्हिच आय कॅन प्रेझेंट टू यू. जे आव तुका समर्पित करता. एव्हरी डे ऑफ माय लाईफ. मुझे जीवितचे हररी कदिसा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. So my dear good children and good young people. Machamok acha bariya burghyano ani yuva sanano. So today's homework is Aiche homework asa Galatians chapter 5 Galat karang barele patra avaswar 5 22 and 23 Voli 22 ani 23 But the fruit of the spirit is charity, joy, peace, patience, understanding of others, kindness and fidelity. Gentleness and self-control. पुणात्म्याचे फळ हे मोग, संतोष, समाधान, सोसनिकाय, दयाळाय, बरेपण, विश्वासीपण, बळेपण, स्वदमन. So you see, if you want to bear fruit, these are the fruits of the spiritual food. तर तुमका फळा देऊन का सजल्यार ई सावन असत आत्मिक फळा. सो दिस इज द टाइम यू विल बी लुकिंग एट ऑल द ट्रीज. तर वो से वेळ सावन असत सगळे रुकंग तुम्ही पळेतात. इन द मार्केट यू विल बी लुकिंग एट द फ्रूट्स. बाजारात तुम्ही फळा पळेतात. सो आस्क युअरसेल्फ
what fruit can I give to Jesus? तर आपण कसे विसारा आज येशू का वेकंचे फुल दिवियत. And these are the beautiful qualities. आणि ही सवनासत अपूर्वाईची मौल्य. Of the Spirit. आत्म्याची. So keep these qualities and grow in these qualities. तरी मौल्य धरून आणि त्यांचे ते वाढून येऊंक. And once you grow in these qualities, know that the fruit of the Spirit you are producing. आणि या मौल्याने तुम्ही वाढून येत असताना आत्म्याची फळा तुम्ही देतेल्यात. So have a good, beautiful and graceful day and God bless you. एक बरो अपूर्व आयसोने कृपेसु दिस तुमका मागताव. देव तुमका आशीर्वादित करू. Praise the Lord, brother. I am Sylvia from Dharwad. I would like to give my testimony. I had put a petition for completion of my PhD and I received word of God from you, which my family and I would repeat daily. Now, with the grace of God, I have completed my PhD. I thank Almighty Lord Jesus and I thank your entire team. Really, with man it might be impossible, but with God everything is possible. Praise the Lord. Alleluia.